शासनाने बळीराजाला उद्ध्वस्त करणारे कायदे केले आहेत, शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे तिन्ही कायदे तातडीने रद्द करावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष साहेबराव चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सचिन मुळीक यांना शेतकरी कायदा आणि महागाई विरोधात निवेदन दिले। यामध्ये देशातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तिन्ही कायदे तातडीने रद्द करावेत। गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रचंड मोठी वाढ केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे दर कमी झालेले असतानाही शासनाने मात्र देशात तेलाच्या दरात वाढ करून सर्वसामान्य लोकांना लुटण्याचे काम चालू केले। लोकांच्या भावना लक्षात घेऊन गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी कपात करावी अशी मागणी निवेदनात केली आहे। यावेळी राखीताई खरात, शैलेंद्र येवळे, निखिल खरात, मिलिंद ठोकळे, नवनाथ जावीर, शिवाजी लांडगे, अमोल लांडगे, नामदेव खरात आणि भिकाजी खरात आदी उपस्थित होते। राजू रणपिसे, स्वाभिमानी न्यूज, बिटा।